Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। आनंदी बाहेर सगळे जण आहेत आणि मला वाद नाही घालायचे। मला तुझ्याशी बोलायचे, मी बोलायला आले तुझ्याशी। आता काय बोलायचं रमत आहे तुम्हाला? हे बघ आनंदी, मला मान्य आहे की माझ्यामुळे तुला त्रास झालाय, पण खर तर मी तुला सॉरी म्हणायला आले। हे असं रिक्षा उलटी झाली हे असं काही करायचं नव्हतं मला। मला माहितीये माझ्यामुळे झालंय हे सगळं। मला फक्त इतकंच वाटत होत की तू राघव पर्यंत पोहोचू नये, पण मला राग आला आणि रिक्षा उलटी झाली। आणि राग आला की माझ्या हातून नेमकं काय होतं ते माझं मलाही कळत नाही। तुला दुखापत करायचा हेतू नव्हता माझा, मला माफ कर। रमाताई, तुमचा राग, तुमचा हेतू ह्याचं स्पष्टीकरण नका देऊ तुम्ही मला, कारण आता मला विश्वास बसणार नाही तुमच्यावर। नाही, तुम्ही काय करू शकता ह्याचा अंदाज तुम्हाला नसेल, पण तो अंदाज मला आता नक्कीच आलाय। तुम्ही काही करू शकता हा रमाते, कारण तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाही आहे। दुखणं काय असतं हे विसरलाय तुम्ही। खरं तर मलाही माझ्या जीवाची पर्वा नाही आहे। माझ्या कुटुंबाला माझ्यामुळे त्रास होतोय ना, त्याची मला पर्वा आहे। त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही आहे। रमाताई यांची पहिली बायको तुम्हीच आहात। खरं सांगू, जेव्हा मला कळलं ना की रमाताई तुम्ही आहात, तेव्हा भीती वाटली होती मला तुमची, पण राग कधीच नाही आला रमाताई। इतक्या दिवस तुम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला, तुमचा राग, रुसवा, चिडणं सगळं सांभाळून घेतलं ना रमाताई। कारण माहिती आहे? कारण मी तुम्हाला मैत्रीण मानलं होतं, पण रमाताई तुम्ही मला दाखवून दिलं की सवत कधीच मैत्रीण होऊ शकत नाही। मी तुमच्या आयुष्यातला एक अडथळा आहे, ह्याच नजरेने तुम्ही माझ्याकडे कायम बघाल। रमाताई, मी तुमच्याशी कितीही चांगलं वागले ना, तरी मला तुमच्याकडून वाईटच वागणूक मिळेल। मला तुमच्याशी काही नातं ठेवायचं नाही, मला तुमच्याशी बोलायचं पण नाही। आनंदी, माझं ऐकून तरी घे। बस, माझा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे, कारण माझ्या कुटुंबाची होरपळ व्हायला नको एवढंच मला वाटतं। रमाताई कायम तुमचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते। बरं, सगळं जाऊ द्या। मला सांगा, यांनी तुमची फ्रेम शेवटची कधी पुसली? नाही आठवत आहे ना, कारण हल्ली हे मला सांगतात फ्रेम पुसायला। तुम्हाला आठवतं गेल्या कित्येक दिवस यांनी तुमच्या फ्रेमसमोर मन मोकळं नाही केलंय? मग या संसारावर हक्क गाजवण्याचा अट्टहास का करताय तुम्ही? का त्रास देताय तुम्ही मला? हे बघा रमाताई, मला माझ्या कुटुंबाला सांभाळायचंय, माझ्या माणसांना सांभाळायचंय। रमाताई, जरा बाहेर जाऊन बघा त्या छोटूशा चिंगीच्या चेहऱ्यावर किती शांतता आहे। तिचा आनंद, तिची मस्ती कुठे गेली? तुम्हाला माहिती आहे, वर्षाताई, आई 2-2 मिनिटात येऊन माझी चौकशी करताय। त्यांना काळजी वाटते माझी। अहो, रात्रभर यांना झोप नाही येणार आहे। हे सगळं कुणामुळे होतंय माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्यामुळे। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।